बेळगाव जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये धाडसी चोरी झाली असून लाखो रुपयांच्या दागिन्यांसह रोकड लंपास करण्यात आली आहे आता बातमी आहे एका चोरीची पण ही चोरी आहे बँकेतली बेळगाव पन तालुक्यातल्या हुक्केरी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत धाडसी चोरी झाली आहे यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे रात्रीच्या वेळी या बँकेमध्ये कोणताही सुरक्षा रक्षक नव्हता तसंच ग्रामीण बँक भागात असल्यामुळं तिथे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेले नाहीत त्याचाच फायदा घेत पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं ही चोरी केली आहे बँकेच्या मागच्या बाजूचा दरवाजा फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला गज आणि गॅस कटरच्या साह्यानं त्यांनी मुख्य लॉकर फोडलं आणि त्यातून सगळा ऐवज लंपास केलाय त्यानंतर बेळगाव पोलीस घटनास्थळी श्वान पथकासह दाखल झाले पण श्वानही काही अंतरावर जाऊन घुटमळल्यानं तपास करण्याचं एक आव्हान आता कर्नाटक पोलिसांसमोर असणार आहे दरम्यान या चोरीच्या तपासासाठी उत्तर कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यात तपास पथकं पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे